सिद्ध करी आमचा यो रंगडा भाग्यवान आमा जो लाबला अब गळू ने खास सोन्याचा देतो जगाला नही हटला कधी मागे फिरला कधी हरी हाली यवळी बाडी नव्या तो माने तो पुढे ताले गडी ते ये बोईलो देवारात ठेवून दे ओले स्टाय वो ये बोईलो वाडू देते ना वावरातच घरी कायले घेऊन आले वाढते घरी वाढते मी म्हटलं अजून जावाले भेटते नाही भेटत मोले वावरात आता मी पोड्याचा बाजार करायला जातो मग तिकून उशीर झाला पाशीर झाला संध्याकाळी तीन वाजता पोडा भरते म्हणून मी बनवलो पटपट आणि घेऊन आलो घरी देवारात ठेवून दे वाढते संध्याकाळी पूजा करशील तर संध्याकाळी वरी वाढते असं असं बर केलं मग बैल आपले बैल बैल वावरात नेऊन बांधले का तुम्ही धुतले केलं त्याला धुईदा धुवा चाय आता तिकून आल्यावर पाहिजे तिकून आल्यावर नेतो गोल्या गोल्या कुठं गेला माहित नाही नाही उठला ओठल्यानं गेला तिकडे लवकरच उठला तो ओट तर मायाबीन कामीच नाही पडत बरं दे बर थैला दे मी बजार करून घेऊन येतो बजारात जातो येसना दोरे, दोरे गिरे बेगडं वारनिस सगळं घेऊन येतो आणि मग तिकून आलो का मग बैल धुवाले घेऊन जातो तसा लाबण बांधून ठेवलो चाराही टाकून दिलो बाबा बैल कुठे वावरात नेऊन बांधले गोल्या चारा टाकून दिलो आज आता वावरात काय नेलं बाबा ते वावरात नाही मी तिकडे वायलो पाहायला गेलो बैलच नाही आहे धुवाला नेतो म्हणतो तो तर मोले काय माहित बाबा तू धुवाले नेशील म्हणून मुले वाटलं का तू वाट का मीच नाही पडत का काय तर म्हणून मी आपले सोडलो बैलो नेऊन बांधलो चारा टाकून दिलो घरी आलो आता बजार करायला जातो तिकून येऊन बैल धुईन म्हटलं नाही नाही मी धुऊन टाकतो बैलो तुम्ही बजार करून आणा ते वार्निस गिरणीच पूर्ण सहा कलर आणजा मस्त वार्निशचे आणि बेगडं आणजा कलर कलरचे आणि झूल झुल बी आण ते राहते का नाही कवड्या कवड्याचा हार बैलासाठी तो आणजा आणि दोरा आणजा असं असं बरं बरं आणतो सगळंच आणतो मी तू धुवाले मग संध्याकाळी घेऊन जातो मग दोन एक वाजता घेऊन जातो बैल धुवाले आतापासून काय लतं नाही बाबा आताही नेतो आणि अजून मग तयार करायच्या पहिले बी घेऊन जाई दोन वेळा धुतो चांगले चमकले पाहिजे बरं तसं कर मग वावरात बांधू नाही बाजाय मग वावरात सोर्णं घेऊन जाय कुठं नेतो धुवाले तर तिकडेच घेऊन जातो एखाद्या नाल्यावर अजून वावरातच बांधून देजो चारा टाकून देजो नाही तर चारजो थोडसे जाय थोडासा चारून टाकता येईल चार थोडासा खुला सोड थोडासा आणि मग धुजो हम्म ठीक आहे बाबा जातो मग मी वावरात दाखव <laughs> तुम्ही म्हणता का पोरग कामीच पडत नाही तुमच्या सांगाच्या पहिले तो बैल धुवायला चालला होता त्याला पोळ्याची मोठी उत्सुकता कोणत्याही सणाची नाही राहणार पण पोळ्याची बैल धुवायची बैलाले सजवायची मोठी त्याला उत्सुकता राहते राहिलीच पाहिजे शेतकऱ्याचा पोरगा होय हम्म हो ना शेतकऱ्याचा पोरगाव आहे तर शेतकऱ्याचे गुण तर त्याच्यात बरं चला आता तुम्ही बाजारात चालले जा ना भेपा सगळं आणा आणि अजून काकड्या बी घेऊन ये जा किलो काकडे आण जा आणि कोहळ कोहडं घेऊन ये जा भजे बनवून म्हणलं कोहळ्याचे बरं ठीक आहे ना बाकीचं आहे का सगळं मग तेल घेल इलायची खुबरकीच हो हो तेल तर आहे म्हणा पण इलायची खोबरकीच आणि जायफळ घेऊन ये जा बरं ठीक आहे पैला दे ठेवून देईला आणून दे पोळा माझ्या राजाचा माझ्या बैल राजाचा जाता का बाजारात जरा घेऊन येता का जराशी डाळ सोल्याची डाळ नाही आहे पूर्णाचा करतो म्हणतो सोल्याची डाळ बेसन अजून खावाचा सोडा घेऊन येता का जरास पोळा हाय आज तर करतो म्हटलं आपल्या का का? का आप घरी काय बैलो आहे का पोळ्याचा सण करतो मग काय झालं बैल नाही तो मातीचे बैल करू त्याची पूजा करू गावात पोळा फुटल्यावर बैल आपल्या घरी येते त्याले काय निचारण मग मी हम्म आपल्या घरी नाही म्हणून काय झालं लोकांच्या घरीत आहे बैलाची पूजा तर करायच लागते ना आपल्याला आपला राजा आहे किती झालं आपण हात मजूर हाव तरी आपण वावरात काम करतो म्हणूनच खातो वावरात मजुरी करतो म्हणूनच खातो ह्या वावरात आपल्याला साथीदार आपल्या बैल आहे बळीराजा आपल्या घरी नाही आहे म्हणून काय झालं समोर झालं आपल्या घरी बैल जोडून येईन असं म्हणलं तर अरे हो हो पार्वती बरोबर मातीचे बैल बनवले का मग नाही बनवलेच तर नाही बनवायचेच आहे आई काय मला बैल बनवून दे हो हो बैल बनवायचे आहे कसं करता हुआ? तुम्ही सामान सुमान घेवाले जाता मग बैल बनवायचे मातीचे बैल चांगले होते बी आहे घेऊन येईन मी बाजारात भेटते घेऊन मी दोन बैल हा बाबा तुम्ही बाजारातून घेऊन ये नाही हो नाही बाजारातून नको आण जा बापा महाग किती रुपयाचे भेटते ना किती रुपयाचे नाही बाजारात बापा नाही नाही पैसे खर्च करू नका घरी आपल्याला बनवता येते ना मग ज्या वस्तूत पैसे खर्च वाचते तिथं वाचवाच याच्यात पैसे नको धाडा त्याच्यापेक्षा दुसरं सामान दोन सामान जास्त येईल तेवढेच पैसे वाचन चल चाल शांताकाकूच्या वावरात जाऊ आणि तिथंच बनवून घेऊ बैलांना घरी घेऊन येऊ हा चाल मग लवकर तुम्ही जा आता बाजारात हरभऱ्याची डाळ आणि सोडा आणि बेसन आणि ते जायफळ इलायची खोबराकीज डाळडा आणि नारळ हे सगळं घेऊन या तुम्ही बरं ठीक आहे घेऊन येतो बनवून घेतो मग बैल ते बैल बनवतो मी झापट घेऊन या दाड की मग लवकर शिजू घालायला लागन आण मग थैला गेला तर तुम्हाला कालच नाही आणता आलं का बाबा ऐन दिवसावर चालले तुम्ही बाजार कराले काही बैलायला सजू आणि काही पोळ्यात नेऊ एवढे समजत नाही का बाबा तुम्हाला आता तर बुद्धी भ्रष्टच झाली तुमची होते ना आता कायले कावरून राहिला मावर तू आताही होते आता बात कण जातो आणि बात कण घेऊन येतो बजार आनाच काय आहे माय येस ना लागेन ह्या वर्षी नवीन येसना दोर बेगड अजून वारनिस एखादा डब्बा लागेल वारनिसचा नाही आणि झुल का पण नाही आणत ते आपल्याला पसंतच नाही एका डब्यानं काय होते बाबा वार्निसच्या चांगले दोन चार डब्बे घेऊन ना अलग अलग कलरचे आणि झुल आणजा ह्या वर्षी मला चांगले बैल सजवाचे आहे नंबर वन माग त्या वर्षी गोल्याचा नंबर वन आला होता बैल त्याचे बोय चांगले होते ह्या वर्षी माय बैल नंबर वन दिसले पाहिजे काय बाबा म्हणून म्हणतो पटकन्यात जा आणि चांगला डक्त की बजार घेऊन या कंजूशी करू नका पैसे लागन तर मी देईन वर दे पण कंजूशी करू नका आजच्या बाजाराची काय म्हटलं हो रे बा आणतो आणतो बरोबर जुलै आणतो आणि आन अजून काय लागल बैल धुवायचे होते ह्याच्यात ते धुतो मी बाबा ते बैल गेलं मी धुतो तुमचं काय आपलं धुनं इकून एक डब्बा टाकता पाणी शिपता पाणी अंगावरून टाकता ते झालं साबण नाही लावत ना काही नाही घासत नाही काही नाही खूपच घासाव का आता तुम्ही फक्त तो बाजार घेऊन या हो जा पटकन कालच बाजार केले लोकांनी आणलं कालच आणून ठेवलं आणि तुम्ही दिसावर चालले घेवाले आता बजार आणून तयार राहिले असताना कालच तुम्ही आणून ठेवलं असतं ना तर मी, मी पटकन गेलो असतो बैल धुवून आणलो असतो ना तयार करणारे सुरू केलं असतं आता काही बिघडलं नाही ना रे बाबू आताही काही बिघडलं जातो ना पटकन तू बैल धुन येतो तोपर्यंत मी बजार घेऊन येतो आहे ना आपली लु गाडी गाडी घेऊन जातो ना तो जा मग पटकन घेऊन या मी जातो बैल धुन घेऊन येतो नेऊ का वागारात येऊ मी तू पाहिले आता बायकायचा बजार का तो

असं असं मस्त मैल बनवत आहे ते बापाले तर हो येते नाही तर काय एका साधं सुद्धा आहे तू नाही बनवले का कधी बैल तू नाही बनवत होती का लहान होती तर बनवत नव्हती का बैल नाही मी तर नाही बनवले कधी नाही बनवले मी नाही बनवत होते तू नसन बनवले पण गोले तर घाडा बनवे हो बापा असा पोळा आला की पोळ्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत नाही जाय आणि बैलच बनवे दिवसभर वावरातून घरी आणि माती टोपलं भर आणि बस दिवसभर बैल बनवत बसे आणि त्याला कलर लावे अजून पांढरा तर लाल कलर लावे आई? लाल भुरक्या रंगा रंगाचे राहत नाही का भुरा भुरा भुऱ्या रंगाचे बैल नाही राहत का तसे कलर मारे बर -बर तो मस्त आणि मग संध्याकाळी मी पूजा करू मग त्या बैलाची आणि दुसऱ्या दिवशी मग तो तेच बैल गावात घेऊन फिरे आणि दे मग कोणी एक रुपया दोन रुपया कोणी पोई दे असे <laughs> वीस पन्नास रुपये जमा होई त्याचे त्यांना पोळ्याचे आणि मग झालं तर मग तेच बैल वावरात नेऊन बस ठेवून देऊ आम्ही धुऱ्यावर हो मग उद्याला पाठवलं का नाहीत नाही बोय घेऊन हो जाईन ते आता मोठी होईन तिच्या मतानच जाईन ते आताच काय पाठवतो तिने बरं हे पाय गौरी आता गोष्टी करत उभी राहू नको बरं झटकन गिर निस नास कर तांदूळ निस नास कर लवकर करायला लागते आज आता सैपाक दोन वाजता स्वयंपाक झाला पाहिजे तीन वाजता पोळ्यात जाते जेवण करून जाते पोळ्यात करतो करतो पटकन डाळ मांडतो आणि तांदूळ मानून देतो आणि बस भजे पुरे गिरे ना सुरू करतो हो चाल ना मी येतो ना दोघी मिळून बनव बात स्वयंपाक होते ते बाबा गेले बाजारात गोल्या गेला बोललो धुवाले आपण स्वयंपाक करून घेऊ तू डाळ काढ डाळ मानून दे तांदूळ काढ डू तांदूळ मांडून घे आणि मी भजे गिजे कढीची तयारी करतो शांतबाई अय आता पार्वती काय देते हो गौरी घे बर आराध्याल पकड बैलाले मोड माड नेतीले तिकडे मी काय म्हणते तिले पहा काय म्हणते काय पार्वती काय म्हणत बैल बनवले का तुन मातीचे हो गोल्याच्या बाबा आणले बा बनवून वावरातून तू तुन नाही बनवले का नाही ना शांताबाई बनवाचे बापा माय या पिंकी आली ती कोण कोणाचं पाहिलं असन कोणाच्या हाती पाहिले असन आले घरी आणि लागली मग चाल बनू, चाल बैल बनवू चाल बैल बनू हो तर काऊन नाही बनवून घेतली व त्या दिवशी गौरी साठी माती आणायला गेलो तो आपण तर तवा जास्त दुसतं माती काऊन नाही घेऊन आली तर तवाच बनवून ठेवून देते हो तर टोपलीभर माती आणली आणि पुरी तर ते गौर के झाले झाले काही बाकीच्या कुंड्यात टाकली म्या म्हटलं बैलासाठी दुसरे घेऊन येईन म्हटलं तर राहिलं तर राहिलंच राहिलं तू नाही बनवले म्हणतो रामदास भाऊ बनवून बनून आणले म्हणतं आता चाल ना मग मा मागा चालतं का तो वावरात मी माती घेऊन येतो पटकन मग घरी बनवून घेतो लागन आता करायचा आहे हो पार्वती एकटे एकटी काय करन ते आराध्य सुधरू देत नाही अन गोल्याचे बाबा गेले बाजारात गोल्या गेला बैल धुवाले आणि मी आता त्यासंग माती आणाली येऊ हो काय मग राड्याच होईन ना माया रोनाच येईन मा घरच्या सायपाकाचा आणि हे बैल पोळ्यात जातील बैल घेऊन जेवण करून जातील असं करणं पार्वतीत चालली जाण तू चालली जाण वावरात किती दूर आहे दोघ्या घेऊन या मातीने बनवून घे बैल आता मीच जातो घेऊन येतो राहू दे तू करतो आरामान साईपाक कर, तो तो। तु कर तु मी पटकन घेऊन येतो माती आणि बैल बनवून घेतो मी सायपाकाला लागतो आले असते व पण माघरचा होऊन जाईन मा। मग म्हणून म्हणतो नाही नाही काही हरकत नाही काही हरकत नाही आपलं आपलं पाहा लागते तुम्ही घरचं कर बाई पहिले पटकन तुझ्या घरी बैल त्या घरी पोळ्यात जाईल तर जेवण करून गेले पाहिजे ते बरं तू कर पटपट सैपा तू नको टेन्शन घेऊ मी जातो घेऊन येतो माती हो ना मी दोघी माहिले की हो चाल बघ पिंकी चाल बरं पटपट माती घेऊन येऊन बैल बनवून घेऊन आता अववाळा दिवस राहिला असता तर पटकनीच्या समोर चालली गेली असते पण आता सणासुदीचा दिवस मोठी धामधूम आहे बापा आता सणाची अजून वावरात जाईन तर अजून टाईम लागेल घरचं राहून जाईल चाल राहू दे काही नाही होत जात आहे ना त्यात दोघी माहिले की जातात दे का देऊन दे आता आता अडसून नको आता अडसू नको ढील सोड ढिल सोड आजच्या दिवस ढिल सोड आता देऊन टाक देऊन टाक दोघं घेऊन राहिलो दोघं घेऊन राहिलो जोडी जोडी घेऊन राहिलो देऊन टाक बीर आजचा एकोस्त दिवस आहे आम्हाला मग ढिल आहे बापा सगळं हा एकही दिवस नाही अडसू देत का तुम्ही घे घे थोडस थोडस कमी कर नाही काय तर पाच पाच रुपये जादा पन्नास पन्नास रुपये तरी कमी कर कर दोघं घेऊन राहिलो मलाही दोन यसना पाहिजे भाऊले दोन येसना पाहिजे दोन दोरं पाहिजे अजून माडा हार कवड्याचे माडा सगळं पाहिजे आम्हाला वारणीच नाही ठेवत का कमी तर नाही होणार का बिलकुल नाही ओ हा आपण वारणीच नाही ठेवत आणि भाव तर कमी होत नाही वारणीच बेगड घेवायचंय ते समोरचं दुकान आहे तिकडं जाऊन घेऊ शकता अरे रामदास भाऊ रामलाल भाऊ या इकडे आपल्या दुकानात होई चिनला भाऊ बुडग माय बिन भाऊच नाही सोडून राहिलो भाव धरूनच बसलाय ते तसंच आहे ते बुडगं खडूस आहे थोडंसं भाव सोडत नाही एक दोन रुपये वाढून सांगते बिन चला आपल्या दुकानात चला येमदास भा चाल का भाऊच्या दुकानातून घेऊ बरं दहा हजार रुपये कमी जा या नाही 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 घेतो आम्ही इकडे लालाबाऊच्या दुकानात मा भीन तर लाल्या इकडे येतो माय ग्राहक ओढून राहिला तू इकडे काय म्हणतो ग माय ग्राहक ओढू नको मी तुला मा बाजूनं दुकान टाकू दिलं मेहरबानी केली ठीक आहे तर माया दुकानावर ग्राहक येते तू बोलावून नेऊ नको बा नाही तू वाईट माणूस नाही मग अरे नाही नाही बा आपले नातेवाईक येते भाटवा होय तो आणि तो मा भाटव्याचा दोस्त होय म्हणून मी ते बोलावलो चहा पाणी पाचतो दुसऱ्या इले बोलावतो का मी तू इक न तू पाचशे न ईक नाही तर हजार न ईक ते नातेवाईक असो कोणी असो मा दुकानावर आले आणि ते भाव करून राहिले होते घेतच होते ते आणि मी एक दोन रुपया सोडतच होतो तू काऊन बोलावला मान चुकी झाली माफ कर ते माझे नातेवाईक होय म्हणून मी बोलावलो ते इले फू तरच घेत होते स्वतःच्या जीवाले तरच देत होते ते म्हणून मी बोलावलं जाऊ का आता

आई रे काय होय आणला का बैल धुवून तर बाबा यावाच आहे आई तरी मी मौन म्हणलोच मना मनात म्हणतच होतो बाबा, बाबा आज आज बाबा टाइम करते आज आज बाबा माय बैल सजूच देत नाही बरोबर एवढा टाइम लागते का बाजार तुम्ही आले बापा तर सगळं घेवाच राहते टाइम तर ता लागनच घरचा किरा नाही येते काकड्या वाकड्या मिरची गिरची हे सांगितलं मी टाइम तर लागनच पटकन सजवतो म्हणतो बैल तर येते ना तर येते ना ये ये तो बाबा शांती ते पाय आले वाटते या इकडे या इकडे च्या गोले इकडे च आणले बैल धुन आणले त्यांना या इकडे बाप रे बातच आणले गोल्याना बोलो धुन हम्म चारले गिरले त्याले का बस धुतच राहिला चांगलं केले ना चक्को चक्को हम्म चांगले धुतले साबली ना धुतला का काय नाही धुगो मी केले ना मी साप पा किती साप किती मस्त पांढर शुभ्र दिसून राहिले नाहीतर तुम्ही ठेवता काडी पेडे आणा द्या काय काय आणलं तर द्या पटकन सजवतो जेवढं तुला सांगलो होतो सगळं आणलो घे सनो शांती स्वयंपाक झाला हो झालंच आहे आता पुरणाची का वाटून घेतो मग पूर्णाच्या पोया तेलाच्या पोया आणि भजे काढायच्या बाकी भाज्या अजून गिडी खीर हे सगळं झालं थोडस बाकी आहे पंधरा मिनिटात अर्ध्या घंट्यात होऊन जाते कर पटो पटो कर अनो एक कप चहा मांडून दे मुली आता आणि मग पटकन स्वयंपाक कर पोळ्यात जेवण करून जायचंय माहित आहे ना हो तुमचा चहाच घराना राहतेच देतो एक कप चहा म्हणून पटकन आय रे हाय सगळं पाहून राहिलो बाबा आता काय काय हाय तो आणलं तुम्ही सगळं आणलो सगळं आणलो मी सगळं आणलं पाहून घेतो काय राहिलं तर सांगू मग आता जाण काय अजून आहे डबल नाही चालून घेजो आता तर डबल काय लिहिजो आता पोटो पटो कर आता कर सजव पट पटले बाद सजो टाइम लावू नको पोटकन त्या त्यापिशी काय हे पोटकन चहा पिऊन पोट घेजो

नाही मग इथंच इथं चालतच बसन काय आता काही चित खाऊनच राहिले ते पोट फुगलेच तर आहे तम्म हा काही नाही मग पुढ्यात ते घ्या पटकन तू मला जेवा लागन ना सई पक्त यार आहे पटकन देले सजो दूध आय करा सजो सजो करा आणि जेवण घ्या आणि घेऊन जा देले कोण येतो आजच्या दिवस तेचा दिवस आहे आज आज तेले आरामन खाऊ दे मस्त आणि मग आरामन पाणी पाजतो आणि आरामन तेल मस्त सजवतो आज आज दिवस तेचाच आहे हो तेचा सोन आहे आज तेले आज घाईच नाही करायची खावा पिवाले आमचा सण आहे ना म्हणून तर म्हणतो चांगलं दूध दाळ करा देईले मस्त चक चक आणि मस्त सजवा सामान आणलं तुम्ही काय हा तर मग मस्त सजवा देईले हा जेवून घ्या आणि न्या मग मस्त पोळ्यामध्ये म्हणते हा जास्त वेळ पर्यंत तिथं देईले उभं ठेवा हो करतोच करतो मी सगळं करतो मी तू चुप राहा चुप करत जा हा काही येत नाही सवरत नाही आतापर्यंत लोक लोकांनी केले सजवले मस्त आणि तुमचे धुतले नाही तुम्ही सकाळच्याच काम नाही धुतले निरा चारूनच राहिले चारूनच राहिले तिकून जंगलातून आणले चारून वावरातून घरी चारूनच राहिले निरज चारूनच राहिले दुवाच नाही पत्ता नाही करतो ना मी सगळं करतो मी तुला झालं साहेब बर बस आता तिकडे शांतपणे न जाय तिकडे गावामध्ये पाय पोडा पाय कोणा कोणाचे बैल कसे कसे सजले तर हो मी करतो बातच माया या बाबा घ्या कुठं कुठं सजवा नाही असं होईल का पोळा भरण तिकडे पोरात पोळा तुटूनही जाईल सारे बैल गावात पोयल आणि तुम्ही तुमचे बैल दुवाचे राहील नाही नाही जाय पटकन तू तुम्ही आता बाबा बाबा आई पुष्पा पहा आपले बैल पा हाय का नाही एक नंबर येईन मायाच पहिला नंबर हे फुगे काहीले लावला रमेश हे फुगे कौन लावला ते फुगे नसते लावत रे बाबू हम्म काढून टाक हे फुगे काढून टाक बाबा पान तुम्ही युनिक युनिक असं कोणच नसन केलं तसे के म्या बोला सजवले युनिक हो म्हणजे नवीन काहीतरी नवीन करण्याचा ध्यास ते केलं म्या फुग्यानंच सजवलं मी बैल आता पाय जा पहिला नंबर येईन युनिक म्हणून काय रमेश पूरा बापावरच गेला रे तू बिलकुल बुद्धी नाही म्हणजे काय तू काय तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय मुली बुद्धी नाही काय नाही असं कधी म्हटलं हो म्या असं नाही म्हटलं म्या मी असं म्हटलं का तुम्हाला बिलकुल बुद्धी नाही मुलीशी लय मोठी बुद्धी आहे तुझ्या बापाले बी आणि तुले बी रमेश असं म्हटलं मी रमेशले त्या बापाले लय मोठी बुद्धी आहे म्हटलं असं म्हटलं बा काय एवढे भडकता आई बाबा खरंच सांगा मुली पुष्पा कशी दिसून राहिले माय बोल <laughs> दिसते का नाही नंबर वन अरे आहे बाबू हो दिसते दिसते मस्त सजवला मस्त सजवला हा बरोबर आता या मग जेवण घ्या दोघे आपले का आणि जा मग पोळ्यात बांधून ठेव पहिले हं तो चाल वाळ पुर पटकन आता तो सही टाइम झाला वाळ पटकन जेवतून जा पोळ्यात चल ना आता आणि कृष्णा तू कुठे हे बैल घेऊन कुठे हातात मिरून राहायला ठेव ना आपल्या तिकडे देवरात मी माय बैल पोळ्यात नेतो नाजी मी ना नेऊ का माय बैल पोळ्यात हे या पोळ्यात काय रे हे बैल उद्या 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 तुमचा पोळा त्यांना पोळा उद्या आहे आज पूजा करू त्याची इथं पूजा करू आपल्या घरी देवऱ्या मी नेतो मी आजच्या पुळ्यातच नेतो बैल मोठ्या मोठ्या बैलातच नेतो पुष्प समजाव बाई त्याला कृष्णा तुला का तू बैल दुसऱ्या दिवशी राहते ना पोळा तुमचा लेकरा लेकराचा पहिले जेवण कर मग यायच बस न कांता तू बसन जेवून घे ना नाही हो शांताबाई जेवली मी ते दिल्ली वाढून ते गेले तिकडे पोळ्या आणि मी आली इकडे त्या घरी काय झालं जेवली तर जरा सब जेवून घे ना नाही नाही बापा जरा सही नाही जेवण होत फुल पोट भरून जेवली तू तू जेवली ना गौरी गौरी जेवली काय बाकी आहो ना आम्ही यायला देतो पहिले वाढून पोड्यात जाणार राहिले मग जेवतो आम्ही मावशी कांता मावशी आज वाढदिवस असं नाही याचा श्रावणचा पोड्याच्या दिवशीच तर झाला होता ह्या नाही मागच्या वर्षी हो हो कांता पोड्याच्या आदल्या दिवशी खानमर्दनच्या दिवशी राज्यानं जन्मला होता ह्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी डब्बा घेऊन आली होती आई होती आणि बेबीबाई होती दवाखान्यात मी डब्बा घेऊन आली होती धामधूम धूम धामधुमीत धाम धुमीत बापा तुझी डिलिव्हरी झाली होती पोयाच्याच हो शांताबाई पण मागच्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी सण थोडेसे अधिक महिना होता ना ते एक महिना समोर ढकलले झाला याचा वाढदिवस मागच्या महिन्यातच झाला उजवली नाही हो मग सांगली नाही मुला माहित आहे कोणालाच माहित नाही केली ध्यानच नाही राहिलं तारखीवर काय बड्डे शांताबाई पैशावाल्याचे काम होय ते बड्डे करणं आमच्यापाशी पैसे राहीन ना पैसे नव्हते काही नव्हते म्हटलं पाच वर्षाचा होईल का नाही पाच वर्षाचा तवा करण मोस्ता धुमधडा बड्डे वाढदिवस अमर मुले सांगते तर मी कपडेला घेतले असते हो काय सांगत बसू शांताबाई काय खर्चात पडू कोणाले केलाच नाही जाऊ दे ना काय वाढदिवस केल्यानंच मोठे होते काय देकर तसे नाही होत का मोठे आपले केले काय आपल्या मायानं वाढदिवसा झालोच ना मोठं हो ते आहे अरे चालू नको या की खाय बाई यारू आराध्या आम्ही हे जीव नाही देऊन राहिली का त्याला ए बाई द्या जीव द्या बाजीला जीव दे बाहेर जाते आबाजी बैल घेऊन आपण मग जीव ये इकडे जीव दे जीव दे शांते जीव दे तिले कालो कुलो नको करू म्हणतो बा ते का कालो कुलोच करते ते तशीच करते ते ते काही सीधी जेवते काय पुरं कालून तुमचं ताटते आणि मग तुम्हाला घाटा खावा लागन खान का हातचा घाटा उचल रे बा मग ने तिकडे घाटा करतो म्हणतो तो ने अंदर ने दे चारून तिला हो ना चलो बाई आरू चल तिकडे अंदर देतो तू तुले भजे पाय रे कृष्णा मला चिडवत होता ना तू बैल नाही तो आपाशी बैल नाही तो आपाशी करून ये पाय माझ्या आईने मला कसे मस्त बैल बनवून दिले पाय त्याच पाशी आहे का बैल मा पाशी भी बैल आहे <laughs> ते काय मोठे बैल होईते मातीचे कलर नाही दिले ना काही नाही आणि ओले ओलेच आहे आताच बनवले माय बैल पाय मस्त कलर दिले मस्त सुकले माय बैल चांगले आहेत त्यापेक्षा सुकू दे ना माय बॉयल आता रातभरात माय बॉयल मस्त सोपते आणि मस्त उद्या कलर देतो मग प्युअर कलर देतो माय बॉयलाले ते तर नकली दिसते माय तो असली दिसन काय जाऊ उद्या येते काय तुले कलर देता कलर देशील पिवळा देजो बॉयलाले कलर पिवळा नाहीतर हिरवा हिरवा हिरवे हीर बैल करजो पागल आहे का तू हिरवे बैल रायते काय फक्त पांढरे बैल रायते पांढरे आणि भुरे हिरवे रायते ना कधी तू बनवतो ना हिरवे तू दिमाग नाही ना म्हणून तुला नाही या दिमाग म्हणतो तूच म्हणून राहायला हिरवे बनवतो म्हणून पागल नेटवानाच्या अबे यार कृष्णा राव देन बे दे। आम ना बे राजू चल ना बे मले बे बैल दे देना चल आओ चल तुले देतो बैल बनवून मस्त नेटच आहे या कृष्णा काही भी बोलत राहते नाही म्हणून राव देन तू ध्यान नको देऊ बैल मस्त बनवले तुन ना कोण बनवून देले माया आईने बनवून देले बा तू तु तुने नाही बनवले का म्हणून बैल मग उद्या त्यांना पोडत काय असेल तू उद्या पैसे कसे माणसी खायले बनवले मी बनवले माझी भाऊ रामदास भाऊ करा आपल्या बळीराजाची पूजा करा पाय धुवा निवत चरा बस सरपंच भाऊ घ्या तुम्ही करा तुम्ही गावाचे प्रथम नागरिक तुम्ही आहे ह्या मान तुम्हालाच आहे मी केलो बा दोन चार वर्ष मीच पूजा करत होतो मीच पाय धुत होतो आता तुम्ही करा बस सरपंच भाऊ या वर्षी आता तुम्हालाच करावं लागल बरोबर सरपंच भाऊ घ्या करा सुरू करा पूर्ण पोळा हा सरपंच भाऊ घ्या तुम्हीच करा पूजा घ्या बर करतो मीच करतो पूजा बळीराजा बळीराजाचा सण आहे आज हा हा पोळा आला रे आला पोळा आला हा 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 प्रासित करी आम्हा यो रंगडा भाग्यवान आमा जो लाबला खमगळू ने ताळ्या मतीत, ते खास सोन्याचा दे तु जगाला लोही हटला करी मागे फिरला कधी सही गावातला पोळा तुमच्या गावातला पोळा कसा झाला नक्की आणि जर तुमच्या गावात पोळा नसून भरला तर व्हिडिओ मध्ये पाहून घेतला बैलांसाठी हा सण बळीराजासाठी हा सण आहे तर ह्या सणानिमित्त आपण त्यांचे उपकार मानतो आपलं जेवढं शेतीत योगदान राहते तेवढंच योगदान आपल्या बैलांचं पण राहते तर ह्या सण त्यांच्यासाठी त्यांच्या उपकार मानासाठी तर असा झाला बपोळा तर आमच्या परीनं आम्ही व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला तर याच्यात काही भूल चुका होत असन तर माफ करत जा आणि सपोर्ट राहू द्या भरपूर सपोर्ट द्या मेहनत खूप लागते आणि तुमचा सपोर्ट भेटत नाही तर मन थोडंसं निराश होते म्हणून व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकनं खूप मोठं प्रोत्साहन भेटते आणि नवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रवृत्ती भेटते प्रेरणा भेटते उत्साह भेटते हा उत्साह आमचा टिकून राहायला पाहिजे यासाठी तुम्ही जास्ती जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर कसा वाटला तुम्हाला पोळ्याचा आपला हा व्हिडिओ तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आनंदित राहा